दोनच दिवसाच्या पावसामध्ये खडकलाट परिसरातील शेतातील पाणी बाहेर, मशागती बंद, शेतकरी बांधवांच्यातून समाधान. गेल्या दोन दिवसातून खडकलाटसह परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ओढा ओघळ तुडुंब भरून वाहत आहेत. शेतकरी बांधव यामुळे सुखावले आहे. दोनच दिवस पडलेल्या या मुसळधार पावसामुळे मात्र शेतात दलदल झाले असून आणि शेतातून पाणी बाहेर वाहत आहे. यामुळे शेतातील शेती कामे संपूर्णतः बंद झाली आहेत. दोन दिवसात सतत संततधार सुरू आहे. मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे सर्वत्र पाणी भरले आहे. प्रत्येक वर्षी महिना महिना पाऊस झाला तरी ओढा आणि ओघळीना पाणी येत नव्हते, पण या दोनच दिवसात सर्व ओढ्यांना आणि ओघळीना पाणी भरपूर आले आहेत. सतत पडणाऱ्या या पावसामुळे शेतात दलदल निर्माण झाली आहे. शिवाय शेतातील पाणी वाहत असल्याने शेती मशागतीची कामे संपूर्ण बंद पडली आहेत. तण काढणे, नांगरणी करणे, कोळपणी करणे, सऱ्या सोडणे आदीसह अनेक कामे सुरू होती, पण या पावसामुळे सर्व कामे बंद पडली आहेत. या संततधार पावसामुळे ऊसातील पाला काढणी ही बंद झाली असून जनावरांचा चारा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतात पाय उतरत आहेत. शिवाय पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. या पावसामुळे एकीकडे शेतकरी बांधवातून समाधान व्यक्त होत असले तरी दुसरीकडे दोनच दिवसात पडलेल्या या मुसळधार पावसामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नदी नाले भरून वाहत असल्याने पुढील 4 महिन्यात काय स्थिती होणार या विचारात चिंतेत दिसत आहेत. अनेक शेतकरी आपल्या शेतात सऱ्या सोडले होते, पण पावसामुळे मात्र सर्व सऱ्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरात उडीद, ताग, ढेंगच्या आदी हिरवळीचे खत पेरणी करण्याची कामे सुरू होणार होते, पण त्यातच पावसाला सुरुवात झाल्याने सर्व कामे खोळंबली आहेत. एकूणच दोन दिवसात पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतातील पाणी बाहेर पडत आहे.